हेलो स्टूडेंट्स, आज का लेक्चर आपण बघणार आहे एसएन1 रिएक्शन मेकॅनिझम। तर एसएन1 रिएक्शन म्हणजे काय? तर सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक युनिमोलेक्युलर रिएक्शन। एस स्टैंड्स फॉर सबस्टिट्यूशन, एन स्टैंड्स फॉर न्यूक्लियोफिलिक एंड वन स्टैंड्स फॉर युनिमोलेक्युलर रिएक्शन। तर अशी एक युनिमोलेक्युलर रिएक्शन आपण इथे गृहीत धरलेली आहे, ती आहे हायड्रोलिसिस ऑफ टर्शियरी ब्युटील ब्रोमाइड। हा रिएक्टंट घेतलेला आहे टर्शियरी ब्युटील ब्रोमाइड, जो टर्शियरी सबस्ट्रेट म्हणून काम करतो आणि त्याची रिएक्शन आहे एक्विअस केओएच बरोबर। ती बॉईल केल्यानंतर आपल्याला जो प्रोडक्ट भेटेल तो टर्शियरी ब्युटील अल्कोहोल। तर या बीआरच्या ठिकाणी हा ओएच जो आहे तो सबस्टिट्यूएंट म्हणून येतो आणि प्रोडक्ट भेटतो टर्शियरी ब्युटील अल्कोहोल। म्हणून ही रिएक्शन आहे सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक युनिमोलेक्युलर रिएक्शन। मग याचं जे प्रूफ आहे ते आपण केमिकल कायनेटिक्सच्या ब्रँचच्या आधारे एक्सप्लेन करू शकतो। तर अकॉर्डिंग टू केमिकल कायनेटिक्स, रेट ऑफ केमिकल रिएक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टर्शियरी ब्युटील ब्रोमाइड। म्हणजे या रिएक्शनचा जो रेट आहे तो फक्त कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्शियरी ब्युटील ब्रोमाइडवरती अवलंबून आहे। म्हणून आपण देऊ शकतो रेट इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्शियरी ब्युटील ब्रोमाइड। मग या रिएक्शनचा रेट जर फक्त एकाच मॉलिक्युलवरती अवलंबून असेल तर ही रिएक्शन असणार आहे युनिमोलेक्युलर रिएक्शन। अँड ऑल्सो दिस रिएक्शन इज फर्स्ट ऑर्डर इन कायनेटिक्स। म्हणजे ही फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स आपण या रेट लॉनुसार सांगू शकतो। रेट लॉमध्ये कॉन्सन्ट्रेशन टर्मचा जो एक्सपोन असतो तो ऑर्डर ऑफ रिएक्शन म्हणून लिहिला जातो। मग या रेट लॉमध्ये ही जी कॉन्सन्ट्रेशन टर्म आहे त्याचा एक्सपोनंट एक आहे, म्हणून ही जी रिएक्शन आहे ती फर्स्ट ऑर्डर इन कायनेटिक्स आहे। याच्यानंतर आपण बघतोय मेन पार्ट एस एन वन मेकॅनिझम, जो दोन स्टेपमध्ये घडतो। पहिली स्टेप आहे फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन। ज्यावेळेस आपण टर्शियरी ब्युटील ब्रोमाइड, या टर्शियरी ब्युटील ब्रोमाइडचं आपण इथं स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन लिहिलेलं आहे। ज्यावेळेस टर्शियरी ब्युटील ब्रोमाइड सी बी आर बॉन्ड ब्रेक करतो त्यावेळेस करस्पॉन्डिंग कार्बोकॅटायन भेटतो, ज्याची जॉमेट्री आहे प्लेनर इन नेचर बिकॉज ऑफ देअर sp2 हायब्रिडायझेशन। तर लक्षात ठेवा, ही जी स्टेप आहे बॉन्ड ब्रेकिंगची ती स्लो स्टेप आहे, म्हणून आपण याला म्हणतो रेट डिटरमाइनिंग स्टेप। आणि इथं जो बॉन्ड ब्रेक झालेला आहे ती तो जो इंटरमिडिएट पार्ट आहे तो आपण दर्शवतो ट्रान्झिशन स्टेटने। म्हणून इथं आपण मेन्शन केलं आहे ट्रान्झिशन स्टेट फर्स्ट। या ट्रान्झिशन स्टेट फर्स्टमध्ये बॉन्ड ब्रेक व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ज्यावेळेस कम्प्लिटली ब्रेक होईल त्यावेळेस प्रोडक्ट भेटेल कार्बो कॅटायन। तर हा फर्स्ट स्टेपचा प्रोडक्ट आहे। आता जाऊया स्टेप नंबर सेकंडमध्ये। स्टेप सेकंड आहे अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल। मग आता हा जो न्यूक्लियोफाइल आहे OH- तो या करस्पॉन्डिंग कार्बोकॅटायनवरती अटॅक करेल दोन बाजूनी, एक असेल फ्रंट साइड अटॅक दुसरा असेल बॅक साइड अटॅक। तर पहिला बघूया फ्रंट साइड अटॅक। त्यावेळेस OH कार्बोकॅटायनवरती फ्रंट साइडने अटॅक करेल त्यावेळेस कार्बन आणि हायड्रॉक्सिल बॉन्ड तयार व्हायला सुरुवात होईल आणि ही जी इंटरमिडिएट स्टेट आहे ते आपण दर्शवतो इथं ट्रान्झिशन स्टेट सेकंड। ज्यावेळेस बॉन्ड कम्प्लिटली फॉर्म होईल त्यावेळेस करस्पॉन्डिंग टर्शियरी ब्युटील अल्कोहोल आपल्याला प्रोडक्ट भेटतील। आता या टर्शियरी ब्युटील अल्कोहोलचं स्ट्रक्चर आणि टर्शियरी ब्युटील ब्रोमाइडचं स्ट्रक्चर सेम आहे, कारण का या ठिकाणी बी आर उजव्या साईडला आहे आणि या ठिकाणी ओए जो आलेला आहे इनकमिंग ग्रुप तो सुद्धा उजव्या साईडला आहे, म्हणून हे स्ट्रक्चर आणि हे स्ट्रक्चर सेम आहे। म्हणून या प्रोडक्टला आपण म्हणतो रिटेन्शन कॉन्फिग्युरेशन, जे आपल्याला भेटेल 50%। आता ज्यावेळेस आपण बॅकसाईड अटॅक करणार आहे न्यूक्लियोफाईलचा, हा जो न्यूक्लियोफाईल आहे OH- तो या कार्बोकॅटायनवरती बॅकसाईडने ज्यावेळेस अटॅक करेल त्यावेळेस इथं COH बॉन्ड पुन्हा एकदा तयार होईल, जो आपण दर्शवला आहे अगेन इंटरमिडिएट पार्टने, तो आहे ट्रान्झिशन स्टेट सेकंड। आणि कम्प्लिटली बॉन्ड फॉर्म झाल्यानंतर तुम्हाला हे स्ट्रक्चर भेटेल। आता हे स्ट्रक्चर आणि
टर्शियरी ब्युटाइल ब्रोमाइडचे स्ट्रक्चर वेगवेगळे आहे. इथं बी आर जो आहे तो उजव्या साईडला आहे आणि इथं इनकमिंग ओ एन जो ग्रुप आहे तो डाव्या साईडला आहे. म्हणजे हे आणि हे स्ट्रक्चर एक्झॅक्टली अपोजिट आहे. केमिस्ट्रीमध्ये याला म्हणतात इन्वर्जन कॉन्फिग्युरेशन. ठीक आहे, मग इथं भेटेल इन्वर्जन कॉन्फिग्युरेशन 50%. आता आणखीन एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी आहे, जर हा कार्बन कायरल कार्बन असेल, आता सध्या हा अकायरल आहे, मी म्हणतोय की ज्यावेळेस हा कायरल कार्बन असेल त्यावेळेस जो प्रोडक्ट भेटणार आहे तो रेसिमायझेशन प्रोडक्ट असणार आहे. कधी? ज्यावेळेस गिवन रिॲक्टंट मधला कार्बन जो असेल तो कायरल असेल. आता हा सध्या अकायरल आहे म्हणून तुम्हाला भेटेल रिटेन्शन कॉन्फिग्युरेशन 50% आणि इन्वर्जन कॉन्फिग्युरेशन 50%. ओके, तर हे होतं SN1 मेकॅनिझम जे टू स्टेपमध्ये घडलेलं होतं. आणखीन एक SN1च्या रिलेटेड पार्ट बघायचा आहे, तो एनर्जी प्रोफाईल डायग्रॅम ऑफ SN1 मेकॅनिझम. तर एनर्जी प्रोफाईल डायग्रॅम म्हणजे काय? तर द ग्राफ ऑफ पोटेन्शियल एनर्जी वर्सेस रिॲक्शन प्रोग्रेस, त्याला आपण सिंपली म्हणतो EPD म्हणजे एनर्जी प्रोफाईल डायग्रॅम. आता या एनर्जी प्रोफाईल डायग्रॅममध्ये जो काही मेकॅनिझममध्ये आपण पार्ट स्टडी केलेला आहे तो सर्व दर्शवायचा आहे. तर इथे मी दर्शवलेला आहे रिॲक्टंट प्रोडक्ट ट्रान्झिशन स्टेट फर्स्ट जिथं आहे ट्रान्झिशन स्टेट फर्स्ट, नेक्स्ट आहे ट्रान्झिशन स्टेट सेकंड, तर इथं आहे ट्रान्झिशन स्टेट सेकंड, ट्रान्झिशन स्टेट सेकंड, म्हणजे ही 50% आहे आणि ही 50% आहे. आणि वन मोर आहे तो कार्बोकॅटायन जो इथं आहे. तर याच्यामध्ये डेफिनेशन्स पाहणं गरजेचं आहे फॉर फर्स्ट ॲक्टिवेशन एनर्जी आणि सेकंड ॲक्टिवेशन एनर्जी. तर बघा, द एनर्जी डिफरन्स बिटवीन रिॲक्टंट अँड ट्रान्झिशन स्टेट फर्स्ट इज कॉल्ड ॲज फर्स्ट ॲक्टिवेशन एनर्जी, जे आपण दर्शवतो EA1 ने. तशीच डेफिनेशन आहे कोणासाठी? सेकंड EA2 म्हणजे सेकंड ॲक्टिवेशन एनर्जी. तर सेकंड ॲक्टिवेशन एनर्जी डेफिनेशन काय असेल? एनर्जी डिफरन्स बिटवीन कार्बोकॅटायन अँड करस्पॉन्डिंग ट्रान्झिशन स्टेट सेकंड, त्याला आपण म्हणणार आहे सेकंड ॲक्टिवेशन एनर्जी. आणि वन मोर डेफिनेशन आहे ती ΔH साठी, त्याला आपण म्हणतो एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन. द एनर्जी डिफरन्स बिटवीन रिॲक्टंट अँड प्रोडक्ट इज सिंपली नोन ॲज एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन. त्याला दुसरं नाव आहे हीट ऑफ रिॲक्शन. तर ही अगदी सिंपल डायग्रॅम आहे, त्यालाच आपण म्हटलं आहे एनर्जी प्रोफाईल डायग्रॅम. कोणासाठी? SN1 मेकॅनिझमसाठी. तर ही तुम्ही प्रॉपर वेमध्ये लक्षात ठेवायची आहे. आणि याच्यामध्ये दोन ट्रान्झिशन स्टेट आहेत, ट्रान्झिशन स्टेट 1 आणि ट्रान्झिशन स्टेट नंबर 2. आता या एका ट्रान्झिशन स्टेटची जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती हाय आहे, दुसऱ्याची लो आहे. तर याचं रिझन तुम्हाला येणं गरजेचं आहे. तर ते आपण सिंपली सांगू शकतो, या ट्रान्झिशन स्टेटमध्ये बॉन्ड ब्रेक व्हायला सुरुवात झालेली आहे, म्हणजेच तो हायली अनस्टेबल आहे. मग जो हायली अनस्टेबल असतो त्याची पोटेन्शियल एनर्जी ऑब्व्हियसली जास्त असते. आणि या ट्रान्झिशन स्टेटमध्ये, सेकंड ट्रान्झिशन स्टेटमध्ये बॉन्ड फॉर्मेशन टेक्स प्लेस व्हायला सुरुवात झालेली आहे, याचा अर्थ तो कंपॅरेटिव्हली स्टेबल असणार आहे. म्हणून ट्रान्झिशन स्टेट जी सेकंड आहे त्याची पोटेन्शियल एनर्जी थोडीशी कमी आहे. तर हे सर्व पॉईंट्स तुम्हाला डिटेलमध्ये लक्षात ठेवायचे आहेत. अतिशय इम्पॉर्टंट आहे SN1 रिॲक्शन मेकॅनिझम. ओव्हरऑल पार्ट रिवाईज करा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण SN1 मेकॅनिझम आणि SN2 मेकॅनिझम पुन्हा एकदा डिस्टिंग्विशिंग पार्टमध्ये स्टडी करणार आहोत. ठीक आहे.